Hello everyone. So we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in that chapter today we are going to discuss measurement of pressures. Pressures la je hai kasa measure karayche. So in this in your syllabus in 12th standard Maharashtra State Board syllabus of physics there are two instruments are given. First is mercury barometer. First is mercury barometer and second one is open tube manometer or U-shaped, we can call it as a U-shaped manometer. दोन आहेत instruments दिलेले आहेत की ज्याने आपण atmospheric pressure, एकाने आपण atmospheric pressure मोजू शकतो आणि एक आहे आपण समोर बघणार open tube manometer नी कोणतं प्रेशर आपण मेजर करू शकतो, कसं आपण त्याला मेजर करू शकतो हे आपण बघणार समोर. ओके, सो So our today's topic is measurement of pressure. In that we are going to discuss mercury barometer, how it functions, how this instrument is used to measure the atmospheric pressure, and second is open tube manometer, that is U-shaped manometer we can also call it. So we are going to discuss about these two instruments today. Okay, so to measure the pressure we use different instruments. So there are different instruments. So there are nowadays there are many different instruments, updated instruments that are used to measure the pressure. Okay, so this mercury barometer, he je mercury barometer apan manat hai, this is the first instrument that is used to measure the atmospheric pressure. He je apan mercury barometer manat hai te सगळ्यात पहिला इंस्ट्रूमेंट आहे जे मेजरमेंट केलं होतं ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं. ओके, सो देर इज अ सायंटिस्ट, वन सायंटिस्ट, हिज नेम इज टॉरिसिलिस, एक इटलीचे सायंटिस्ट आहेत. त्यांनी सुरुवातीला हे इन्व्हेंट केलं, हे जे मशीन जे बनवलंय किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी तयार केलेलं आहे हे त्यांनी बनवलंय. कोणते सायंटिस्ट? टॉरिसिलिस. द नेम ऑफ सायंटिस्ट इज टॉरिसिलिस. ही इन्व्हेंटेड दिस इन्स्ट्रुमेंट. सुरुवातीला त्यांनी हे इन्व्हेंट केलं इंस्ट्रुमेंट. सो पहा, इथं नाव पण दिलेलं आहे आपण, त्याला काय म्हणलं? मर्क्युरी. ओके, इटली मध्ये बॅरो म्हणजे काय होतं? प्रेशर. सो दिस बॅरो मीन्स व्हॉट? प्रेशर. मर्क्युरीचा युज करून प्रेशर मोजणे, प्रेशर मीटर. ओके, सो बॅरो मीन्स व्हॉट? प्रेशर. वी कॅन कॉल इट एज बॅरो मीन्स प्रेशर. ओके, सो खूप सिंपल आहे, व्हेरी सिंपल इट इज. सो वी डिस्कस हाऊ we can measure the pressure by using this apparatus. हे apparatus Torricelli या scientist ने वापरलं होतं सुरुवातीला. ओके, खूप पहिले वापरलेलं होतं. त्यांनी कसं atmosphere मध्ये किती प्रेशर आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय घेतलं होतं? एक हे कंटेनर घेतला वेसल. ओके, त्याच्यानंतर एक ट्यूब घेतला, टेस्ट ट्यूब जे म्हणतो आपण, टेस्ट ट्यूबचा एक ट्यूब घेतला. ओके, सुरुवातीला काय केलं त्यांनी, हे जे टेस्ट ट्यूब घेतलं होतं ह्याची लेंथ अप्रॉक्सिमेटली वन सॉरी लेंथ जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 1 meter होती आणि जे डायमीटर जे आहे ते होतं अप्रॉक्सिमेटली 1 centimeter. सो दिस लेंथ ऑफ दिस ट्यूब इज 1 meter अँड द डायमीटर ऑफ दिस ट्यूब इज 1 centimeter. एवढं त्यांनी घेतलं होतं, चेंज पण करू शकतो तसं काही नाही. सो ऍट दॅट टाइम ही टेकन 1 meter लॉंग टेस्ट ट्यूब अँड हुज डायमीटर इज 1 centimeter. सो व्हॉट ही डज, ही फिल्ड, त्यांनी काय केलं, पूर्ण हे जे ट्यूब आहे हे मर्क्युरीने फिल्ड केलं. ही फिल्ड दिस टेस्ट ट्यूब बाय मर्क्युरी. मर्क्युरीने पूर्ण भरून टाकलं, हे फिल्ड पूर्ण ब्रिम पर्यंत इथपर्यंत कम्प्लिटली फिल्ड. अँड ही अँड अगेन इन दिस वेसल, हे जे वेसल आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं, मर्क्युरी फिल्ड केली. So in this vessel also he filled the mercury up to this some extent level. काही लेवल पर्यंत त्यांनी हे मर्क्युरी भरलं होतं त्याच्यात, त्याच्यामध्ये पण पूर्ण मर्क्युरी पूर्ण भरून टाकलं. तर त्याच्यानंतर काय केलं, ही इन्व्हर्टेड दिस टेस्ट ट्यूब कम्प्लिटली लाईक दिस, याला इन्व्हर्ट केलं पूर्ण आणि याच्यामध्ये ठेवलं. ठीक नाही, हे टेस्ट ट्यूबला याच्यामध्ये ठेवून दिलं. ओके, समजलं का? त्यांनी काय केलं, हे जे पूर्ण भरलेलं मर्क्युरीचं टेस्ट ट्यूब आहे त्यांनी ह्या वेसल मध्ये असं इन्व्हर्ट केलं. सपोज ही होल्ड इट लाईक दिस ऑर देर शुड बी सम वी कॅन सी स्विच हिअर ऑर समथिंग
विच कॅन ओपन आर क्लोज, त्याने असं पकडलं असेल, असं सोडून दिलं असेल, ओके, असं पुट केलं असेल याच्यामध्ये. सो ही पुट इट इन्व्हर्टेड इन दिस वेसल. सो आफ्टर दॅट, आफ्टर डुईंग दिस दिस प्रोसिजर, वी कॅन सी इट लाईक दिस, असं दिसणार आहे. ओके, सो इन्व्हर्टेड इट, अँड मग इन्व्हर्ट केल्यावर काय दिसलं आपल्याला, समजलं का एवढं? सो इन्व्हर्ट केल्यावर काय दिसलं आपल्याला, काय होणार बघा. सुरुवातीला इन्व्हर्ट केलं तर मर्क्युरी जी आहे पूर्ण भरून होती, या टेस्ट ट्यूब मध्ये जी आहे मर्क्युरी काय होती, पूर्ण भरून होती. इथपर्यंत होतं ना मर्क्युरी. तर हळूहळू काय होते, इतरली जे मर्क्युरी आहे, हे जे मर्क्युरी जे आहे, हे जे मर्क्युरी आहे ते ओपन आहे. हे जे टेस्ट ट्यूबचा जो हा जो एंड आहे, ओपन एंड, तो ओपन आहे. तर तो काय होतो, इकडे पसरतो, हळूहळू हळूहळू पसरणार, खाली येणार. हा इकडची जागा, मग इकडची जागा काय होणार, मोकळी होणार. समजायला का, इकडची जागा काय होणार, दिस स्पेस गेट्स स्पेस गेट्स ओपन. हा जो स्पेस आहे तो ओपन होणार आणि ते इकडे जे मॉलिक्युल होते ते खाली इकडे आले ह्या वेसल मध्ये काही पार्ट. मग त्याला असं दिसलं की काही लेवल पर्यंत, काही लेवल पर्यंत जो मर्क्युरी खाली आला वेसल मध्ये, पण एका लेवलला आल्यावर, एका लेवलला आल्यावर ते मर्क्युरी खाली जाणार गेली, म्हणजे इथली एवढंच राहील, कॉन्स्टंट राहत गेली. ओके, सो इट स्टॉप्स फ्लोईंग. मर्क्युरी जे आहे स्टॉप होतो फ्लोईंग. का होत होतं बघा, पा सुरुवातीला इकडची मर्क्युरी इकडे का जात होती, का, कारण इकडचं ह्या जो ट्यूब मध्ये जो प्रेशर आहे ना, ह्या मर्क्युरी टेस्ट ट्यूब मध्ये जो प्रेशर आहे तो जास्त आहे, कशापेक्षा इतर जे प्रेशर लागलं बघा, हे आपलं मर्क्युरी वेसल मध्ये आहे आणि हा जो मर्क्युरीचा जो सरफेस आहे, सो वी कॉल इट एज हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ मर्क्युरी. हे जे सरफेस आहे, हे जे मर्क्युरीचं सरफेस आहे, त्याच्यावर कोणतं प्रेशर लागत आहे, त्याच्यावर हॉरिझॉन्टली सॉरी वर्टिकली कोणतं प्रेशर लागत आहे, पा हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर लागत आहे ना, हे एअर मध्येच आहे ना, हे मर्क्युरी जे आहे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा जो सरफेस आहे दिस इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, सो वी कॅन से दॅट द एअर इज अप्लाइंग प्रेशर. याच्यावर काय करत आहे, एअर अप्लाय करत आहे प्रेशर, समजत आहे, तर एअर अप्लाय करत आहे प्रेशर. तर याच्यावर प्रत्येक पॉइंटवर मर्क्युरीच्या कोणतं प्रेशर असणार, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार. तर याच्यावर तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर नाही आहे, कारण हे याच्यामध्ये एअर कुठं आहे का, नाही. तर जेव्हा त्यांनी इन्व्हर्ट केलं तर हे जे मर्क्युरी आहे ते खाली आलं, काही एक्सटेंड पर्यंत आलं, नंतर ते स्टॉप झालं, खाली येत नव्हतं. खाली का आलं, कारण ह्या टेस्ट ट्यूब मध्ये जो मर्क्युरी आहे त्याचं प्रेशर जास्त आहे, कशापेक्षा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा, है ना. जे बाहेरून इकडून जर प्रेशर जास्त असेल तर लेवल इकडे इन्क्रीज होणार, बरोबर. पण इकडून जर प्रेशर जास्त असेल तर हे लेवल काय इन्क्रीज होते, इकडचे लेवल काय होते, इन्क्रीज होते. मग इकडचं प्रेशर जास्त होतं म्हणून इकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे कमी होतं म्हणून हे काय झालं, लेवल इन्क्रीज, हे पण लेवल, हे लेवल इन्क्रीज होते आणि हे लेवल काय होतं, डिक्रीज होते. पण एक वेळ अशी आली की जेव्हा लेवल दोन्ही थांबून गेले, इन्क्रीज नाही होत होते, डिक्रीज नाही, इकडचं लेवल कॉन्स्टंट राहत होतं आणि इकडचं लेवल काय राहत होतं, कॉन्स्टंट. तर ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो बघा, ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो की जे प्रेशर आहे दोन्ही बाजूला कॉन्स्टंट आहे, ह्या लिक्विड कॉलममुळे इथं जे प्रेशर लागत आहे त्या बी पॉइंटवरच लागत असेल, सरफेसवर ह्या इथं जे प्रेशर लागत आहे आणि हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते काय सेम आहे, म्हणून तर लेवल्स कॉन्स्टंट थांबले ना, हे सांगू शकतो की नाही आपण. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट नव्हतं तेव्हा काय होत होतं, इकडचं प्रेशर जास्त होतं म्हणून हे लेवल डिक्रीज होत होतं आणि इकडचं लेवल काय होत होतं, इन्क्रीज. पण जेव्हा ते स्टॉप झाले तर याचा अर्थ काय, दोन्ही बाजूला म्हणजे हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि हा जो लिक्विड कॉलमचा प्रेशर आहे ह्या पॉइंटवर ते काय झालं, सेम झालं, बरोबर. समजायला समजलं का, सोपं आहे. सो सी आता कसं कॅल्क्युलेट करणार, आता इझी बघ, इथं काय झालं, तयार झालं व्हॅक्युम, तयार झालं की नाही, पूर्ण पहिले मर्क्युरी भरून होती, त्याच्यानंतर काय ते मर्क्युरी प्रेशरमुळे काय झालं, खाली येत गेलं. सो दॅट मर्क्युरी इज गेटिंग डाउन ड्यू टू द प्रेशर ऑफ इट्स ओन, त्याचं स्वतःचं जे प्रेशर होतं त्याच्यामुळे ते काय आलं, खाली आलं. मग इथं काही बबल्स असतात, सो हिअर सम मर्क्युरीज बबल्स आर देअर, काही मर्क्युरीचे छोटे छोटे थोडे थोडे बबल्स राहणार, पण वी निग्लेक्ट इट. आपण काय करतो याच्यामध्ये,
मर्क्यूरी बॅरोमीटर मध्ये काय करतो, व्हॅक्युम म्हणजे कंप्लीट व्हॅक्युम नाही राहणार, पण देर आर सम बबल्स ऑफ मर्क्युरी, सो वी कॅन निग्लेक्ट इट. त्या इथं व्हॅक्युम तयार होतो, म्हणजे इथं हवा तर नाहीच आहे, सो सम मर्क्युरी बबल्स आर देअर, सो सो दॅट फॉर आवर कन्व्हिनियन्स वी निग्लेक्ट. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण काय करतो, त्याला निग्लेक्ट करतो. मग ह्याच व्हॅक्युमला काय म्हटलेलं आहे, त्यांचंच नाव दिलेलं आहे टॉरिस हेलिस व्हॅक्युम. काय म्हटलेलं आहे, टॉरिस हेलिस व्हॅक्युम. ओके, सो सी फक्त टॉरिस हेलिसला काय समजलं की व्हॅक्युमचं लेवल तर सारखं राहतं, म्हणजे याचा अर्थ काय, जे ऍटमॉस्फिअर प्रेशर आपल्या होत आहे आणि याचं जे प्रेशर आहे ते काय सेम आहे. ओके, नाव इथं किती, ह्या पॉइंटवर किती प्रेशर आहे त्या सर्फेसवर, मर्क्युरी ज्या सर्फेसवर सांगू शकतो आपण, पण इथं हवा आहे का, ह्या स्पेस मध्ये हवा आहे का, नाही आहे, मग इथं प्रेशर राहणार का, प्रेशर ऍट ए, प्रेशर ऍट ए काय राहणार, झिरो राहणार की नाही, प्रेशर ऍट ए काय राहणार, झिरो, समजत आहे का, कारण इथं काय हा एअरच नाही आहे, तर वरतून जो प्रेशर आहे ह्या याच्यावर काय राहणार, झिरो, बिकॉज देर इज नो एअर, वी कॉलिंग इट एज अ व्हॅक्युम, सो देर इज नो एअर, सो इट मीन्स दॅट देर इज नो प्रेशर ऍट दिस सर्फेस ऑफ पॉइंट, ह्या ए पॉइंटवर आपण काय म्हणालो, प्रेशर नाही. इथे किती प्रेशर आहे, सी वर, ह्या सी वर आणि ह्या हॉरिझॉन्टल सर्फेस किती राहणार, बरोबर आहे, एअर हा जो सर्फेस आहे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर पी सी, प्रेशर ऍट सी इज वॉट, पी नॉट, काय म्हणालो त्याला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, पी नॉट म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, आपण असं म्हणू शकतो ना, पी सी इज इक्वल टू पी बी, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे, समजलं का, आपण सुरुवातीलाच म्हटलं की नाही, ह्या बी पॉइंटवर जेवढं ह्या लिक्विड कॉलमचं प्रेशर लागत आहे तेवढंच प्रेशर सेम झालं म्हणूनच तर लेवल सारखे आहे. आपण असं इक्वेशन लिहू शकतो का, प्रेशर ऍट सी इज इक्वल टू प्रेशर ऍट बी, बरोबर, मग पा प्रेशर ऑफ सी मध्ये काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर आहे, सी वर पॉइंट एअरचं प्रेशर लागत आहे, सो इट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो इफ आय कॅल्क्युलेट दिस प्रेशर ऑफ बी, ह्या प्रेशर ऑफ बी, ह्या बी पॉइंट वर किती प्रेशर लागत आहे हे जर मी कॅल्क्युलेट केलं, सो इट इज इझी टू अस टू कॅल्क्युलेट द प्रेशर ऍट सी. प्रेशर ऍट सी कॅल्क्युलेट करत आहे म्हणजे काय करत आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर पहा आता प्रेशर ऑफ बी वर किती प्रेशर आहे हे कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार, पी बी प्रेशर ऍट बी, हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट इट, सी इट इज व्हेरी इझी, सो वी हॅव डिस्कस्ड दिस बिफोर ऑल्सो, सो इट इज अ लिक्विड कॉलम, एवढं काय हाईट आहे त्याची, याची लिक्विड कॉलमची आहे की नाही, ह्या मर्क्युरीला काहीतरी डेन्सिटी आहे, ह्याच्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण अप्लाय होत आहे. ओके, सो पा ह्याच्यावर इकडचा प्रेशर पी ए, ह्या पूर्ण लिक्विड कॉलमवर किती प्रेशर आपल्याला होते, इकडचा प्रेशर पी ए, पी ए प्लस हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड, समजतंय, सो आपण म्हणू शकतो की नाही असं, बघा पी बी वर किती प्रेशर आपल्या होता, इतर काही असेल त्याचा प्रेशर पी ए प्लस पूर्ण ह्या लिक्विड कॉलमचं प्रेशर ह्या बी वर, किती हाईट किती आहे एच, आपण हे पाहिलेलं लिक्विड कॉलमचं कसं आपण प्रेशर काढतो हे सुरुवातीला पाहिलेलं, तर त्याच याच्यानुसार त्याची हाईट, त्याचं लिक्विडचं डेन्सिटी अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सो वी ऍड दिस, हे भेटलं आपल्याला, पी बी पी ए तर माहिती आहे आपल्याला, पी ए किती आहे झिरो, का बिकॉज देर इज नो एअर इन साइड दिस, इन दिस स्पेस, सो देर इज नो एअर मीन्स वॉट, देर इज नो प्रेशर अप्लाइंग ऑन दिस पॉइंट, सो यू कॅन से इट इज अ झिरो, सो पी बी इज इक्वल टू वॉट, एच रो जी. आता पी बी कशाला इक्वल आहे, पी सी ना, बरोबर, आपण म्हटलं की नाही लिक्विडचे कॉलम एक सारखे झाले, कॉन्स्टंट झाले, ते वाढायला, म्हणजे इकडून जे प्रेशर आपल्या होतं ह्या पॉइंटवर आणि इकडून जे प्रेशर आपल्या होतं ह्या पॉइंटवर, ते दोन्ही इक्वल असणार, सो पी सी इज इक्वल वॉट पी बी, मग आपण म्हणू शकतो ह्या इक्वेशन वरून, फ्रॉम दिस वी कॅन से दॅट पी नॉट इज इक्वल टू वॉट, एच रो जी, पी नॉट आहे ना, पी सी मध्ये काय पी नॉट, आणि आपण म्हटलं पी सी इज इक्वल टू पी बी, पी बी ची व्हॅल्यू किती आली, एच रो जी, सो वी गॉट दिस इक्वेशन, हे इक्वेशन भेटलं आपल्याला, एच रो जी, मग हाईट रो आणि जी हे व्हॅल्यू जर माहीत असेल, सो वी कॅन कॅल्क्युलेट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पा टॉर्सिलीने जेव्हा हे एक्सपेरिमेंट केलं होतं, वेन ही डन दिस एक्सपेरिमेंट, सो व्हॉट ही फाउंड दॅट
एट सी लेवल, सी लेवल वर काय होते बघा, हे जे लेंथ आहे लिक्विड कॉलमची, कोण किती मोठे घ्यायचे, हे जे टेस्ट ट्यूब जे आहे त्याचे हे किती मोठं घ्या, मोठं घेतलं तरीही हे जे टेस्ट ट्यूब आहे, हे टेस्ट ट्यूब जेव्हा थांबतो, फ्लो होणं थांबतो, स्टेशनरीवर होतो येतो, तेव्हा काय होते हे जे हाईट आहे आणि ए टू बी दिस लिक्विड कॉलम हाईट इज ही फाउंड दॅट 76 सेंटीमीटर, दॅट इज 760 मिलीमीटर. आणि हाईट जे आहे त्यांनी जे पाहिलं, त्यांना जे भेटलं, मोठं टेस्ट ट्यूब वापरलं किंवा छोटं टेस्ट ट्यूब वापरलं तरी पण हे जे लिक्विड कॉलमची हाईट येत होती तेवढीच येत होती, कॉन्स्टंट 76 सेंटीमीटर. सो इफ यू कन्वर्ट इट इन मिलीमीटर देन इट विल बी 760 मिलीमीटर. सो ही फाउंड दिस. सो फ्रॉम दिस व्हाट वी कॅन से दॅट ऍट सी लेवल इट इज कॉन्स्टंट, ऍटमॉस्फिअर इज ऍट एव्हरी पॉइंट सी लेवल इट इज कॉन्स्टंट. सो सो हे व्हॅल्यू जर पुट केली, हाईट हे मर्क्युरीची जे काही असेल डेन्सिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आणि एच हे हाईट जर पुट केली तर ही गॉट समथिंग 1.0315 समथिंग मोर इंटू 10 to the power 5 पास्कल. एवढा जो प्रेशर आहे तो इथं अप्लाय होत होता, म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर राहत होता त्या पॉईंट, असं त्यानं काढलं, त्यांनी काढलं बरोबर आहे. कारण काय, जे हे जे लिक्विड कॉलमची जे हाईट आहे ते प्रत्येक वेळेस आता सी लेवलच्या वरती गेल्या काय म्हणून सांगत होतो, वेन वी गो सी अप टू द सी लेवल, म्हणजे सपोज माउंटेनवर गेलो, माउंटेनवर गेलं तर काय होणार, आपण याच्या पहिले बघितलेलं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मध्ये जसं जसं हाईट वाढणार तसं तसं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर काय होणार, डिक्रीज होणार, काय होणार बरोबर आहे की नाही. व्हॉट इज हॅपन, द ऍटमॉस्फिअरिक प्रेशर इज व्हॉट गोइंग टू डिक्रीज. आणि हे जे प्रेशर इकडून जे अप्लाय होत होतं सी लेवलवर, जसं आपण ह्याला ह्याच इन्स्ट्रुमेंटला वरती घेऊन दिलं तिथं काय होणार, तिथं जे एअर आहे त्याच्यामुळे इथं जो प्रेशर लागेल कमी लागेल, मग इथं जो प्रेशर कमी लागत आहे तर काय होणार, हे जे लिक्विड कॉलम आहे त्याची हाईट अजून काय होणार, कमी होणार की नाही बरोबर आहे ना, कारण इकडे प्रेशर कमी लागत आहे, मग हे जे लिक्विड कॉलमची जे हाईट आहे अजून काय होणार, कमी होणार, समजलं. हे जेव्हा त्यांनी काढलं हे सी लेवल होतं हे जे इन्स्ट्रुमेंट, सी लेवलच्या खाली गेलं तर काय होणार, वेन यू गो तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर तिथं थोडंसं जास्त होणार, तर इकडचं प्रेशर जास्त असल्यामुळे इकडचं लिक्विड कॉलम काय होणार, वाढणार. मग हे जर कॉलम वाढला तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू वाढणार, हे जर कॉलम अजून ह्याच्यापेक्षा डिक्रीज झाला तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू काय होणार, कमी होईल. ओके, सो इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, सो समजलं असेल असं मला वाटत आहे. ओके, लेट्स सी समजलं की नाही, काही नाही सोपं आहे. मर्क्युरी आता पहा, आजकाल आता मर्क्युरी वापर करत नाही, बिकॉज आफ्टर 2007 देर इज अ रिस्ट्रिक्शन टू यूज द मर्क्युरी, बिकॉज इट कॅन हार्म द एन्व्हायरमेंट. हे जे मर्क्युरी आहे एन्व्हायरमेंटला हार्म होऊ शकतो, म्हणून आता आपण असे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वापरत नाही, पण त्या काळात टॉर्सिलीनी हे इन्स्ट्रुमेंट वापरलं होतं. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके, सो लेट्स डिस्कस अबाउट अनदर ट्यूब दॅट कॅन मेजर द प्रेशर, आणि कोणतं दुसरं जे ट्यूब आहे ते प्रेशर मेजर करू शकतो ते आपण आता डिस्कस करू. सो देर आर ओनली टू, दोनच आहेत 10th स्टँडर्डला स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड साठी. सो सेकंड वन इज ओपन ट्यूब मॅनोमीटर, और वी कॅन कॉल इट एज अ यू शेप्ड मॅनोमीटर. ओके, सो ओपन ट्यूब मॅनोमीटर. सो लेट्स सी दिस डायग्राम. ओके, असं काहीतरी असतो, ठीक आहे. So as its name says, okay, U-shaped manometer. So the shape of this, so it is a glass tube. Okay, it's completely made glass material, so that we can use it in this mercury. आपण याच्यामध्ये पण मर्क्युरी मॅनोमीटर पण आपण म्हणू शकतो. सो याच्यामध्ये आपण काय यूज करणार, मर्क्युरी.
ओके नाउ सी आता याच्यामध्ये कसं प्रेशर मेजर करतो. पा हे यू शेप आहे, दिस इज द यू शेप. ओके सो इन दिस वी फिल द मर्क्यूरी. काय करणार इकडून आपण काय करणार, एक बाजू आहे ओपन आहे, वन एंड ऑफ दिस इज ओपन अँड अदर एंड इज क्लोज. ओके हियर इट इज क्लोज आणि ह्या एंड मध्ये गॅस असतो, काहीतरी कोणता तरी गॅस आहे ज्याचा आपल्याला प्रेशर मेजर करायचं. ओके सो दिस गॅस प्रेशर ह्या डी पॉइंट वर किती प्रेशर आहे ते आपल्याला मेजर करायचं. त्यात प्रेशर मी हॅव टू मेजर. सो ते प्रेशर मेजर करण्यासाठी बघा, इथून आपण मर्क्युरी पोर केली, ठीक आहे, तर हे जे मर्क्युरी इकडे पसरणार इकडे जाणार, ठीक आहे. पण आता लेवल्स बघा, हे एक लेवल इथं आलेलं आहे, एक लेवल इथं आलेलं आहे, याचा अर्थ काय, व्हॉट वी कॅन से फ्रॉम दिस, अजून हे लेवल इकडे चाललं का नाही, इथं थांबलेलं आहे, ठीक आहे. तर इकडचा जो प्रेशर आहे काहीतरी जास्त राहत. पा जेव्हा लेवल्स थांबून जातात, पा आता मी इकडून हे टाकलं, हे फ्लो झाला फ्लो झाला फ्लो झाला फ्लो झाला फ्लो झाला, जेव्हा लेवल्स थांबून जाल थांबून मागच्या ह्याच्यात बघितलं पा आपण, जेव्हा लेवल्स फ्लो होणे म्हणजे वाढणे इन्क्रीज होणे किंवा कमी होणे थांबतात, तेव्हा आपण काय काय समजणार की दोन्ही बाजूने जे प्रेशर लागत आहे ते सारखं लागत, इकडून जे प्रेशर लागत आहे किंवा इकडून जे प्रेशर लागत आहे ते काय लागत आहे सारखं लागत. मागे जे कन्सेप्ट आपण युज केला होता तेच कन्सेप्ट इथं पण लागू होतात. लेवल्स थांबले म्हणजे काय, फ्रॉम बोथ साइड द प्रेशर इज सेम, दॅट्स वाय द लेवल्स आर नॉट डिक्रीजिंग ऑर इन्क्रीजिंग. ओके नाव लेवल्स थांबून गेले, सुरुवातीला काय इकडून जर प्रेशर जास्त असेल तर इथपर्यंत वाढले, नंतर थोडी इथपर्यंत वाढले, पण एक पॉइंट एक वेळ अशी आली की जेव्हा लेवल्स थांबून गेले म्हणजे दोन्ही बाजूला प्रेशर काय सारखं आहे. सो सो इथं कोणतं प्रेशर लागत आहे, पॉइंट ए वर पी नॉट, काय म्हणत आहे पी नॉट, आपल्याला इथं कोणत्या तरी गॅस आहे, कोणत्या तरी गॅस वापरलेला आहे, आणि तर इथं ह्या पॉइंट वर डी वर किती प्रेशर राहणार, इथं जे प्रेशर आहे त्याला आपण म्हणायलो पी. सपोज काहीतरी प्रेशर आहे, दॅट प्रेशर वी आर कॉलिंग एज अ पी. ओके पा इथं जे प्रेशर आहे तेच प्रेशर सगळीकडे आपल्याला होत आहे, इथं आणि सी वर लागत आहे, बरोबर आहे ना. मग हे जे प्रेशर आहे ते कशाला इक्वल राहणार, सी वर. ओके प्रेशर ऍट दिस पॉइंट इज इक्वल टू प्रेशर ऍट सी, बरोबर. हेच प्रेशर इथं आपल्या होत्या बघतो. So we can say that pressure of this point is equal to pressure of this. Samadhar hai? Super. So ether kunta pressure apply hota hai? Atmospheric pressure. Vartun ita air hai. Ita open hai. So we can say that the pressure which is applied here is P naught. That is atmospheric pressure. Now see. Ata apan hya level la ita ek point consider kele. Heje level hai ki? C level. Hya level la ita ek adunik level consider kele. Ita tela nao dila B. Okay. आणि ह्याची जी हाईट आहे सपोज ते मी म्हटलं ह्याची, पा मी असं म्हणू शकतो का पीईपी इज इक्वल टू पी सी. आपण याच्या पहिले याच्यामध्ये पाहिलं हॉरिझॉन्टल जेव्हा असेल कॉलम तर इथं जे प्रेशर आहे इथं जे प्रेशर आहे आणि इथं जे प्रेशर आहे ते सेम राहणार. ओके इथं पण हे सेम हॉरिझॉन्टल लेवल इथून इथून जोडलेलं नाही आहे तरी पण दिस लेवल अँड दिस लेवल इज सेम. सो वी कॅन से दॅट प्रेशर ऍट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट सी. म्हणजे हे हॉरिझॉन्टल लेवलला असल्यामुळे काय सेम प्रेशर. ओके सो प्रेशर ऍट दिस पॉइंट इज इक्वल टू प्रेशर ऑफ दिस पॉइंट. तर मी जर प्रेशर ऑफ बी जर कॅल्क्युलेट केली तर मला प्रेशर ऑफ सी भेटणार. प्रेशर ऑफ सी भेटणार म्हणजेच काय भेटणार, कोणतं प्रेशर भेटणार, हे प्रेशर भेटणार. कारण आपण काय म्हणालो इथं जे प्रेशर अप्लाय होतं ते तिथं अप्लाय होतं आणि काय म्हणालो इथं जे प्रेशर अप्लाय होतं तेच प्रेशर कुठं अप्लाय होतं इथं. ओके सो सी सो पी बी कसं काढणार, आताच काढल्यासारखं पी बी हे प्रेशर ऍट बी ह्या लिक्विड कॉलम मुळे प्रेशर अप्लाय होत आहे, बरोबर आहे ना. ह्या लिक्विड कॉलम मुळे प्रेशर अप्लाय होत आहे आणि एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय होतं वरतून. सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट प्लस प्लस काय ह्याची हाईट लिक्विड कॉलमची त्याची डेन्सिटी एच रो ची. सो दिस इज द प्रेशर इज गेटिंग अप्लाइड ऑन दिस. ओके समजलं बरोबर आहे की नाही. मग हेच प्रेशर पीबी आपण म्हणाल पीबी इज इक्वल टू वॉट पी सी, दिस पीबी इज इक्वल टू वॉट पी सी, अँड वी आर सेइंग
PC is equal to what? This pressure. तर PC ची जी वैल्यू आहे तेच PC. तर P is equal to what? P naught plus H rho G. ह्या इक्वेशन वरून ही आपण इथं किती प्रेशर आहे इथं जे गॅस वापरलेला आहे विच गॅस विच इज यूज्ड ऍट दिस स्पेस जे गॅस यूज केलेला आहे त्याचं जर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर वी गॉट द फॉर्म्युला. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड ऍटमॉस्फेरिक प्रेशर सी लेवलवर आपल्याला माहिती आहे 1.0315 इंटू 10^5 ते व्हॅल्यू पुट केली. नंतर ह्याची जी हाईट आहे ती मेजर केली त्याची डेन्सिटी आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पुट केली. सो वी कॅन गेट द प्रेशर हियर. ओके पा हे हॅज पी ह्या पी नॉट लिक्विड आणलं मायनस पी नॉट एच रो जी ह्याला गेज प्रेशर म्हणून अँड ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ दिस अँड मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आपण याच्या पहिले व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल याच्या पहिलेचे तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की जो ऍब्सोल्यूट प्रेशर आहे डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर सॉरी डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच त्याला काय म्हणणार गेज प्रेशर. पहा इथं पी आहे हे ऍब्सोल्यूट प्रेशर आहे मायनस दिस ह्याला जर इकडे आलं तर ते सेम आहे एच रो जी. ओके सो ह्याला आपण काय म्हणणार गेज प्रेशर. दिस इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर. ओके समजत आहे. तर पहा हे समजलं पाहिजे हे कन्सेप्ट समजलं पाहिजे की इथं जे प्रेशर आहे तेच प्रेशर इथे कारण जेव्हा हॉरिझॉन्टल लेवलवर असतात वेन दे आर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल so we say that the pressure at every horizontal level point is same. okay mag itunhi itha kai tar pressure apply hota hai mag itun apply hota asel tar itunhi hota hai manas te level jo hai sarkha hai mag itunhi kai tar apply hota hai te je apply hota hai pressure te kay sarkha hai manun by using these equations by considering some assumptions we can calculate the pressure here by this equation. okay तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ओके लेट्स होप यू अंडरस्टूड दिस. सो दिस इज ऑल अबाउट द ओपन ट्यूब मॅनोमीटर अँड बिफोर दिस वी डिस्कस अबाउट मर्क्युरी बॅरोमीटर. दोन्ही याच्यात आपण मर्क्युरीज यूज केलेलं होतं सॉरी इथं आपण मर्क्युरी पण यूज करू शकतो पण त्याच्यापेक्षा चांगलं काय असणार ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये मर्क्युरीपेक्षा वॉटर किंवा केरोसिन यूज कर का ह्या ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये मर्क्युरीपेक्षा मोस्टली वी यूज वॉटर ऑर केरोसिन बिकॉज जर मर्क्युरी जर यूज केलं तर हे जे लेवल्स असतात त्याची डेन्सिटी एकसारखं कंटिन्युअस असते आणि खूप जवळजवळ असते त्याची विस्कॉसिटी जास्त असते. सो इट हॅज मोर विस्कॉसिटी सो ड्यू टू दॅट इट्स डेन्सिटी इज व्हेरी हाय तर त्याचे लेवल्स जे आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त दिसत नाही हे इथं आलं तर हे कुठंतरी इथं राहणार. सो वी कान फाइंड द डिफरन्स ह्या दोन लेवल्समध्ये काय होते डिफरन्स राहत नाही पण वॉटर आणि केरोसिन जर यूज केलं तर मॅक्झिमम वॉटर अँड केरोसिन यूज करतात. सो इफ यू यूज दॅट वॉटर अँड केरोसिन सो द लेवल्स वी कॅन फाईंड दिस अँड दिस थोडं फरक दिसणार मर्क्युरी यूज केलं तर हे लेवल इथं आलं तर हे कुठंतरी इथं येऊ शकतो. सो इट इज व्हेरी व्हेरी नॉट गुड टू कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनसाठी थोडंसं अवघड होतं म्हणून वॉटर आणि केरोसिन यूज करतात ज्याची डेन्सिटी कमी असते ज्या लिक्विडची डेन्सिटी कमी आहे ते आपण यूज करतो. ओके सो ते एक पॉइंट राहिलं होतं. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके सो लेट्स सी इन अनदर व्हिडिओ विथ अनदर टॉपिक. अंटिल देन बाय.